नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर चला मग चालू करू आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2019 कट ऑफ जाहीर झाला आहे, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. यामध्ये मित्रांनो, प्रवर्ग समांतर आरक्षण विरहित, महिला खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, होमगार्ड यांचा कट ऑफ कॅटेगरी वाईज दिलेला आहे. सर्वसाधारण, अजाती, अजमाती, भजब, विमाप्र, EWS, इमाव यामध्ये सर्व कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे. यापेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना आता सर्वसाधारणमध्ये 89 आणि 89 जास्त असलेले मार्क जे उमेदवार आहेत ते पात्र आहेत फिजिकलसाठी. त्याचप्रमाणे महिलांसाठी, महिलांचा कट ऑफ हा 73 आहे सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर खेळाडूंचा 78 कट ऑफ आहे. प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचा 83 कट ऑफ आहे. त्यानंतर भूकंपग्रस्तामध्ये 70 कट ऑफ आहे. माजी सैनिकांचा 51 कट ऑफ आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर यांचा 43 कट ऑफ आहे. 43 वर किंवा 43 जास्त असणारे मार्क, जास्त मार्क असणारे उमेदवार यामध्ये पात्र ठरलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर पोलीस पाल्य यांचा कट ऑफ 47 आहे आणि होमगार्ड यांचा कट ऑफ 71 आहे. त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो, पुणे शहर पोलीस भरतीचा कट ऑफ जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढे पाहू. मित्रांनो, तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सदर निकाल हा रिक्त जागांच्या 1:10 प्रमाणात एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले आहे. शेवटच्या क्रमांकावरील समान गुणाचे उमेदवार पात्र करण्यात आले आहेत, म्हणजेच कट ऑफ जाहीर झालेला आहे, तो आपण आधी पाहिला आहे. त्यानंतर सर्वसाधारण व सामाजिक आरक्षण व त्याअंतर्गत येणारे समांतर आरक्षण व समांतर आरक्षण विरहित जागा या पात्रतेसाठी पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण म्हणजेच कट ऑफ मार्क वरील तक्त्यात देण्यात आले आहेत. त्यानंतर सूचना, पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता तपासणी व त्यात पात्र झाल्यानंतर मैदानी चाचणीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे. त्यासाठी निकालात दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचाव्यात. उमेदवार कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता तपासणी व पात्र झालेल्या उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे वेळापत्र यासोबत जोडले आहे ते पाहणार आहोत आता. यामध्ये मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पात्र झालेल्या उमेदवारांच्या यादीतील अनुक्रमांक निहाय, कागदपत्र पडताळणी, मैदानी चाचणीचे वेळापत्र यामध्ये दिनांक दिला आहे, अनुक्रमांक दिला आहे, रोल नंबर दिला आहे, एकूण उमेदवार दिले आहेत. यामध्ये मित्रांनो, 26 ऑक्टोबर 2021 रोजी 1 ते 600 अनुक्रमांक 1 ते 600 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले आहे कागदपत्र तपासणीस करता. यामध्ये रोल नंबर दिला आहे 21-01-100-013 ते 21-22-10-98-76 यामधील उमेदवार 26 ऑक्टोबर 2021 कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेले आहेत. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2021 अनुक्रमांक 601 ते 1200 या अनुक्रमांकामधील विद्यार्थ्यांना 27 ऑक्टोबर 2021 बोलवण्यात आले आहे. त्यानंतर 1201 ते 1800 यामधील विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबर 2021 बोलवण्यात आले आहे. आणि शेवट राहिलेले उरलेले विद्यार्थी 1801 ते 2179 यामधील विद्यार्थ्यांना 29 ऑक्टोबर 2021 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले मार्क चेक करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.